सेनगाव पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघटनेच्या वतीने असहकार आंदोलन व आमरण उपोषण दिनांक 17 मार्च मंगळवार पासून करण्यात येणार असल्याचे निवेदन सेनगाव गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की सेनगाव पंचायत समिती शिक्षण विभागात कोणीही कर्मचारी नाही. जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत ते पूर्ण वेळ पंचायत समितीत उपस्थित राहत नाहीत. केंद्र प्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक पदाचे पदभार देताना कोणताच नियम पाळला जात नाही. लेखा विभागात शिक्षकांची अनेक देयके थकीत आहेत याविषयी अनेक वेळा निवेदन दिलेत. सेनगाव गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी लेखी आश्वासने देऊन ही पाळली नाहीत. यामुळे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघटनेच्या वतीने असहकार आंदोलन व आमरण उपोषण दिनांक 17 मार्च मंगळवारी पासून करण्यात येणार असल्याचे निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती सेनगाव यांना देण्यात आले. यामध्ये महत्वाच्या मागण्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या आहेत. गट शिक्षण अधिकारी हे संघटना व शिक्षक शिक्षकांमध्ये भेदभाव करत आहेत. त्यांनी कोणाच्याही दबावात न येता नियमाप्रमाणे काम करावे. सतत अनुपस्थित राहणारे आस्थापना विभागाचे कर्मचारी यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करावी. गट शिक्षण अधिकारीचे आदेश न मानणाऱ्या कर्मचाऱ्यावर ही शिस्तभंगाची कार्यवाही करावी. केंद्र प्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक मुख्याध्यापिकांचे पदभार हे नियमाप्रमाणे सेवा ज्येष्ठ शिक्षकांना देण्यात यावे. सर्व केंद्रांमध्ये पदभार देताना एकच नियम वापरावा. पंचायत समिती शिक्षण विभागात नवीन गट शिक्षणाधिकारी व पूर्णवेळ कर्मचारी नेमून ते पूर्णवेळ कार्यालयात थांबतील व शिक्षकांची कामे करतील अशी व्यवस्था करावी. शिक्षकांना सर्व आदेश मोबाईलवर व व्हॉट्सअपद्वारे देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले फोन बंद करून न ठेवता ते नेहमी सुरू ठेवावेत. शालेय पोषण संपूर्ण सेनगाव तालुक्यातील बंद आहे तो तात्काळ सुरू करावा. शिक्षकांची सर्व थकीत देयके 31 मार्च पूर्वी अदा करण्यात यावी इत्यादी मागण्याचे निवेदन सेनगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष VD देशमुख, सेनगाव तालुकाध्यक्ष मधुकर गळदे, सचिव PP कावराके, कार्याध्यक्ष RG चोपडे, हिंगोली जिल्हा उपसरचिटणीस राहुल खिल्लोरे, जिल्हा उपाध्यक्ष MG जाधव, RB कोरडे, वावड RG गाडे, राम गांधीले आदी संघटनेचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षरे आहेत. या आंदोलनाची आजपासून काळ्या फिती लावून असहकार आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. गट शिक्षणाधिकारी गव्हाणे यांना याविषयी प्रतिक्रिया मागितली असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले आहे. मुळात हे जे शिक्षण क्षेत्र आहे या शिक्षण क्षेत्रामध्ये कुणावरही अन्याय होऊ नये, सगळं अधिकारी लोकांनी कामे निपक्षपातीपणे करावं अशी सर्वांची अपेक्षा असते. परंतु आमच्या सेनगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांनी ते नियम पाळले नाही आणि काही संघटनांना काही लोकांना जवळ धरून निवळ त्यांच्या मर्जीनं काम करणं, त्यांच्या मर्जीनं केंद्र प्रमुखाचा पदभार देणं, त्यांच्या मर्जीने विस्तार अधिकाऱ्याचा पदभार देणं, त्यांच्या मर्जीने मुख्याध्यापकाचा पदभार देणं, अशा गोष्टी चुकीच्या गोष्टी नियम बाह्य गोष्टी ते नेहमी करत गेले आणि त्यामुळं लोकांमध्ये थोडी अन्यायाची भावना निर्माण झाली. आणि त्या बाबतीत आम्ही त्यांना अनेक वेळा सजग केलं, अनेक वेळा विनंती केली, लेखी निवेदनं दिले, ज्यात काही परिणाम झाला नाही. आणि म्हणून आम्ही काही अनेक गोष्टींबाबत त्यांना नेहमी विविध गोष्टी सुचवल्या पण त्यांनी त्यामध्ये बदल न केल्यामुळं आम्ही आंदोलनापर्यंत येऊन ठेपलो आहोत. याच्यामध्ये आमचा महत्त्वाची एक जो आंदोलनाचा विषय आहे तो म्हणजे सेनगाव तालुक्यातील अंतर्गत केंद्रीय मुख्याध्यापक केंद्रप्रमुख पदाचे नियमबाह्य दिलेले पदभार हे त्वरित रद्द करावेत. हे पदभार देताना सेवाज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता हे निकष पाळून व सर्व केंद्रामध्ये एकाच नियमाद्वारे पदभार देण्यात यावेत. पंचायत समिती शिक्षण विभागात नवीन गट शिक्षण अधिकारी व पूर्णवेळ कर्मचारी नेमून ते पूर्णवेळ कार्यालयात थांबतील व शिक्षकांची वेळेत कामं करतील अशी व्यवस्था करावी. लेखा विभागात शिक्षकांच्या कामासाठी होणारी अडवणूक थांबवावी. शिक्षकांना सर्व आदेश मोबाईलवर व व्हॉट्सअपवर देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले फोनसुद्धा बंद करून न ठेवता नेहमी सुरू ठेवावेत. शालेय पोषणार हे 1 महिन्यापासून बंद आहे तो सेनगाव तालुक्यात आता गरज असताना विद्यार्थ्यांना तो तात्काळ देण्यात यावा. शिक्षकांची वर्षभरापासून असलेली थकीत देयक ही 31 मार्च 2020 पूर्वी सर्वांना देण्यात यावी अशा व अनेक मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन हाती घेतलेलं आहे. याबाबत आम्ही 2 वेळा आम्ही निवेदन देऊनही काही परिणाम नाही झाल्यामुळं सध्या प्रत्येक शाळेमध्ये या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी शिक्षक खिशाला काळ्या फिती लावून काम करत आहेत.
आणि जर 17 मार्चला आम्ही पंचायत समिती शिनगावच्या समोर जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा आम्ही आमरण उपोषण आयोजित केलेलं आहे. महत्त्वाची एकच माफक अपेक्षा आहे की पदाधिकारी लोकांनी नियमाप्रमाणे आणि कुणाच्या दबावाखाली न येता सर्वांना सोबत घेऊन निपक्षपातीपणे काम करावं ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. बालाजी देशमुख, संघर्ष न्यूज, हिंगोली. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.